श्री पारस फैशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशियां नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या। नमस्कार, मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। गेले अनेक महिन्यांपासून आपण कोरोनाची लढाई लढत आहोत। यामध्ये अनेक नागरिकांना दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन उपचार देखील घ्यावे लागले, तर त्याचं येणारं बिल आणि त्यात नेमकं महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये किती भरपाई त्यातनं मिळते वगैरे, ह्या गोष्टींबद्दल थोडासा संभ्रम झालेला मला दिसून येतो। तर याबद्दल स्पष्टता असावी म्हणून आज मी आपल्याशी संवाद साधत आहे। सुरुवातीला जे सांगितलं पाहिजे की शासनाने 23 मार्च 2020 रोजी शासन निर्णय काढून हा COVID-19 हा जो आजार आहे याचा समावेश महात्मा फुले जन आरोग्याच्या पात्र उपचारांमध्ये केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिक हा या योजनेचा आता सभासद झालेला आहे आणि आपल्याला ज्यावेळेला रुग्णालयामध्ये उपचार घ्यायची गरज पडेल त्यावेळेला आपण ह्या योजनेचा लाभ घेण्याकरता आग्रही असलं पाहिजे। आपल्या जिल्ह्यामधली 27 रुग्णालयं या योजनेशी संलग्न आहेत। त्या 27 रुग्णालयांमध्ये 6 शासकीय आहेत आणि 21 खाजगी रुग्णालयं आहेत। बहुतेक सगळी महत्त्वाची जी रुग्णालयं जिथं कोविडचा उपचार होतो ती सगळी या योजनेमध्ये समाविष्ट आहेत। आपण ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यावेळेला काही किमान कागदपत्र बरोबर घेऊन जाणं अपेक्षित आहे। मला कल्पना आहे की ज्यावेळेला अशी वेळ रुग्णावरती येते किंवा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्यावेळेला खूप चलबिचल होते आणि आपण पहिलं प्रायोरिटी आपली पटकन ॲडमिशन मिळण्यावर असते, परंतु ही कागदपत्र म्हणजे अगदी नगण्य कागदपत्र आहेत। आपण फक्त आपलं आधार कार्ड जर असेल तर ते सोबत घेऊन जायचं आहे आणि रेशन कार्ड जर इझिली अवेलेबल असेल तर घ्यायचं आहे। दुसऱ्या एक या योजनेचा एक सोय अशी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की समजा काही कागदपत्र आपल्याला ॲडमिशनच्या वेळेला नाही देता आली तरीसुद्धा इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन नावाची एक प्रक्रिया आहे। आपण टेलिफोनवरून जरी ही इंटिमेशन दिली तरीसुद्धा ती स्वीकारणं त्या हॉस्पिटलला अनिवार्य आहे। हॉस्पिटलने देखील याबद्दल सहकार्य करायचं आहे आणि रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील या योजनेमध्ये सहभागी होण्याकरता प्रयत्न करायचा आहे। अर्थात असं नाही आहे की हा संपूर्णचा संपूर्ण खर्च आपला परत मिळेल। काही जे हाय अँटीबायोटिक्स आहेत, उदाहरणार्थ रेमडेसिवीर, टॉसिलीझुमाबसारखी महागडी औषधं आहेत, ती या योजनेमधून वगळली गेलेली आहेत, त्यामुळे तो खर्च आपल्याला करावा लागतो। आणि याचकरता आपण जे वारंवार अपील करतो की आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आपण जितकी काळजी घ्याल आधी हा आजार आपल्याला होऊच नाही तितकं बरं। कारण जरी योजना चांगली आहे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ पोहोचवण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। एक हेल्पलाईन तयार करण्यात आलेली आहे, पंकज दाभाडे म्हणून त्याचे समन्वयक आहेत। त्यांचा मोबाईल नंबर देखील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा आपल्या माहितीकरता मी आत्ताही सांगतो, तो नंबर 9400459 4161, म्हणजे 9404594161 असा हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे। या योजनेच्या लाभाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे जर आपल्याला काही अडचण आली तर या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता। हॉस्पिटल्सला सुद्धा आम्ही स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमचे एक निलेश श्रींगी म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांना या संपूर्ण योजनेच्या समन्वयनाचं काम दिलेलं आहे। त्या सगळ्या हॉस्पिटल्सला वारंवार भेटी देऊन ते ह्या योजनेचा लाभ योग्य प्रकारे दिला जातो का नाही हे बघत राहतात। या योजनेचा लाभ घेण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे। परंतु जर का कधी आपण हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळच आली तर आपण आणि आपल्या नातेवाईकांनी आणि हॉस्पिटलच्या सर्व लोकांनी प्रयत्न करावा की रुग्णाच्या आर्थिक भूर्दंड जो आहे त्या रुग्णाला बसणारा तो कसा कमी करता येईल, हा सर्वांचाच प्रयत्न असला पाहिजे। म्हणून या योजनेमध्ये सामील होण्याकरताची जी काही औपचारिकता आहे ती ॲडमिशनच्याच वेळेला पूर्ण करण्याकरता सर्वच घटकांनी प्रयत्न करायची गरज आहे। धन्यवाद। इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फॅमिली फुटवेअर, गगनगिरी कॉम्प्लेक्स, एकात्मता चौक, कॅम्प रोड, मालेगाव। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।